तुलाच विचारते आम्ही राशन का नाही आणलंस? नाही दिलं त्यानं का? काय म्हणला त्या? एक युनिट जास्त जातंय म्हणला, मेलेल बाबाचं नाव कमी करून आण आणि मागल्या येळीचं उधारीचं पैसे याज असेल आईला पाठवून दे म्हणला, मग राशन दे तू। आता भांगलं नाना आले की जाईन की तिकडं राशन आणायला? तवर ते दुकान बंद करून जाईल, साहेबात बोर्ड लावलाय 9 ते 12 राशन मिळेल म्हणून। अरे आज मालकाकडनं उचल घेन, उद्याच खाड करीन जाईन राशन घेऊन येईन। अरे 2 दिवस जात्याला एवढं घवन तांदूळ हाय तर चल भाकरी खाऊन घे, तुला बी शाळेला उशीर होतोय जायला। अरे एवढं चढायला काय झालं या, आणेन मी उद्या राशन। चल चटणेन भाकरी खा, तवर भाजी करते डब्याला तुला। अरे खा की काय झालं, असं किती दिवस चाललं? गरीब गरीबच व्हायला लागलाय, मोठा मोठाच व्हायला लागलाय, जाती भेद संपन्ना लुटा लुट थांबना, जो तो मड्यावरचे टाळूवरचं लोणी खायला टाकलाय, कवा संपायची सगळं? अरे संपल समज संपल, आपल्या बाबासाहेबांना लिहून ठेवलं या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं धोरण, छत्रपती शाहू महाराजांचं आरक्षण, समानता, महात्मा फुल्यांचं स्त्री स्वातंत्र्य, शिक्षण, न्याय, समता, बंधुता, समद एका साच्यात आया आणि कायद्यामुळे सगळी सारखीच आहे। ते नुसतं लिहून ठेवून काय होणार, मी पण शाळेत रोज संविधान म्हणतो, प्रतिज्ञा घेतो, पण त्यातलं काय बी खरं नाही। अरे तू शाळा शिक, मोठा साहेब हो, म्हणजे मिळेल की आपल्याला बी न्याय हक्क समद? मी साहेब झालो तर माझं घर सुधरल, पण बाकीचं गोरगरिबांचं काय? अरे मग तू करणार तरी आहेस काय? मी शासन करता सरकार होणार, गोरगरिबांना न्याय मिळवून देणार आणि संविधानातला शब्द ना शब्द खरा करून दाखवणार। अरे तू म्हणतोस तसा संविधानाचा आदर करणारा शिवरायांचा पुरोगामी महाराष्ट्र वाचवण्यासाठी उभ्या पावसात जीवाची पर्वा न करता जनतेला आधार देणारा 80 वर्षाचा तरुण मी बघितला या शरद पवार साहेब। मग मी शरद पवार होणार, गोरगरिबांना रंजल्या गांजलेल्यांना न्याय मिळवून देणार, माझ्या राज्यातल्या कष्टकरी शेतकऱ्यांना सुखी करणार। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या विचारांनी भरलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मी सत्यात उतरवणार। मी महाराष्ट्र रक्षक शरद पवार होणार।